नमस्कार. हॅलो डॉक्टर, ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर, हा आमच्या सर्वांचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, सांधे. सांध्यांमुळे मानवी शरीराला एक योग्य आकृती प्राप्त होत असते. मग ही देहाकृती आपल्या संपूर्ण जीवनकाळात उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांमधून जात असते. त्यातही जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधील अंतर म्हणजे जीवन. मग या अखंड जीवनकाळात काही वेळेस अपत्य पालनाने किंवा काहीतरी अपघाताने या सांध्यांमध्ये दुखण्यास सुरुवात होत असते किंवा अस्थिभग्नता होत असते. मग यावर घरगुती उपचार, वेदनाशामक औषधे किंवा त्याही पुढे जाऊन शस्त्रक्रिया करून देखील काहीच फरक पडत नाही, म्हणजे सांध्यांचे आजार तसेच चालू असतात. मग अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते ती म्हणजे सांध्यांवरील आधुनिक फास्ट्रॅक शस्त्रक्रिया पद्धती. त्याचा कसा उपयोग होऊ शकतो या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर नकुल शाह सर. नमस्कार सर, आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार चेतन. डॉक्टरांचं एमबीबीएस शिक्षण हे बीजे मेडिकल महाविद्यालयातून पुणे येथून झालेलं आहे. त्यांचं पदव्युत्तर शिक्षण हे एमएस ऑर्थोपेडिक या विषयात विशेष प्रावीण्यासह प्रथम क्रमांकाने पुणे विद्यापीठातून झालेलं आहे. तसेच डीएनबीएन ऑर्थोपेडिक सर्जरी यात देखील झालेलं आहे. त्यांची स्पेशालिटी ही प्रायमरी टोटल हिप अँड टोटल नी रिप्लेसमेंट यात झालेली आहे. सध्या ते युनिट 2 लोकमान्य हॉस्पिटल निगडी पुणे इथे प्रमुख म्हणून काम बघतात. तसेच प्रमुख म्हणून जॉईंट रिप्लेसमेंट आणि रिकन्स्ट्रक्शन सर्जन म्हणून संजीवन हॉस्पिटल आणि एमजीएन हॉस्पिटलचं देखील ते काम बघतात. आजपर्यंत त्यांनी 15,000 अधिक, प्रेक्षक आकडा लक्षात घ्या, आजपर्यंत त्यांनी 15,000 अधिक या ऑर्थोपेडिक सर्जरी म्हणजे सांधेबद्दल शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, त्याही यशस्वीपणे करून दाखवल्या आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने फास्ट ट्रॅक सांधेरोपण शस्त्रक्रिया या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि आपले नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490808050 किंवा 2490808050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्याबद्दल स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान तुम्हाला विविध विषयांवर महत्वाची माहिती देखील देणार आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, माझ्या क्रमांकातला पहिला प्रश्न, संधिवात म्हणजे काय, काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? संधिवात हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. संधी म्हणजे सांधा आणि वात म्हणजे कुठल्याही सांध्यावर सूज येऊन त्याचं चलन वलन कमी झालं, मुव्हमेंट कमी झाली, वेदनादायी झाली तर त्या सांध्याला संधिवात झाला असं म्हटलं जातं. अच्छा. या संधिवाताचे कमीत कमी 100 प्रकार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे संधिवात आहेत. अच्छा. एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या प्रकारचा संधिवात आहे हे शोधून त्याच्यावर योग्य हा ट्रीटमेंट करणं हाच या आजाराला दूर करू शकणारा एकमेव पर्याय आहे. अच्छा. त्यामुळे कुठल्या प्रकारचा संधिवात आहे हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. सर, आपण दिवसेंदिवस पाहतोय की बऱ्याच प्रमाणात भारतीयांमध्ये आर्थरायटिसचं प्रमाण देखील वाढलेलं दिसतंय. त्यालाच अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे की आर्थरायटिसचा रामबाण उपाय म्हणजे सांधेरोपण शस्त्रक्रिया असं बघितलं जातं, तर त्याचं मुख्य कारण काय आहे भारतीय समाजात, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? आर्थरायटिसच्या विविध स्टेजेस असतात. अच्छा. सुरुवात, मध्यम, तीव्र, अतितीव्र. अच्छा. सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण वजन कमी ठेवणं, सांध्यावर प्रेशर कमी टाकणं, वजन बरोबर योग्य व्यायाम करणं, योग्य आहार घेणं या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर तो आटोक्यात येऊ शकतो. पण जेव्हा तो तीव्र स्वरूपाचा किंवा अतितीव्र स्वरूपाचा होतो, जेव्हा माणसाला साध्या बेसिक गोष्टी करणं अवघड हळूहळू व्हायला लागतं, घराबाहेर पाडणं अवघड व्हायला लागतं, त्यावेळेला शस्त्रक्रियेचा रोल खरं येतो. अच्छा. आणि भारतात मुख्यतः हे सगळं गुडघा आणि खुबा या दोन सांध्यांवर मुख्यतः हे आजार दिसले जातात आणि ज्याच्यावर योग्य ते उपचार केले जातात. बरोबर. सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बदललेली लाईफस्टाईल हे देखील एक त्याचं महत्वाचं कारण असू शकतं की त्याच्यामुळेच ह्या गोष्टी घडतायत की काय. आता जर आपण गुडघ्याचा प्राथमिक विचार जर केला तर बदललेली लाईफस्टाईल ही खूपशी कारणीभूत आहे. अच्छा. चाइल्डहूड ओबेसिटी ही हळूहळू वाढत आहे, ज्याच्यामुळे गुडघ्यावर पडणारं प्रेशर हे लहान वयापासूनच थोडंसं जास्ती प्रमाणात असतं. अच्छा. प्लस
तुम्ही वेगवेगळे स्पोर्ट्स विदाउट ट्रेनिंग घेता खेळलात, अडिक्युट एक्सरसाइज केला नाही, प्लस सेडेंटरी लाइफस्टाईल जर तुम्ही ठेवलीत, त्याच्यात योग्य प्रकारचा व्यायाम योग्य त्याला होत नाहीये, तर साहजिकच कुरचा आणि त्याचं वंगण हे जे संयुग आहे त्याच्यात अबनॉर्मलिटी तयार होते आणि हळूहळू हळूहळू सांधा झिजायला सुरुवात होते. बरोबर. तर लाईफस्टाईल हा एक महत्वाचा पार्ट आहे. निश्चितच. प्रेक्षकों सरांनी सांगितल्याप्रमाणे की बदललेली लाईफस्टाईल माणूस आधुनिकतेकडे सरकतोय, पण त्याचबरोबर केले जाणारे प्रयत्न व त्यात केला जाणारा आवश्यक बदल होत नसल्यामुळे देखील आपण म्हणू शकतो की संधिवाताला सुरुवात झालेली दिसते. सर, माझा पुढचा प्रश्न की सांधेरोपण शस्त्रक्रिया नेमकी कधी करावी, याबद्दल आपलं काय मत आहे? सांधेरोपण शस्त्रक्रिया ही मुख्यतः आपण गुडघे आणि खुबा म्हणजे ज्याला वेट बेअरिंग जॉईंट ज्याच्यावर साधारणपणे जास्तीत जास्त वेळ आपण वजन देऊन चालतो आणि फिरतो अशा सांध्यांची शस्त्रक्रिया केली जाते. कधी करावी? जेव्हा माणसाला स्वतःच्या पायावर स्वतःच्या गोष्टी करणं हे माणूस अवघड वाटायला लागतं, घराबाहेर पडणं हळूहळू कमी करणं, स्वतःची कामं करणं हळूहळू कमी करणं, जेव्हा तुम्हाला दैनंदिन गोष्टी करायला अडचणीच्या व्हायला लागतात, रोजच्या रोज पेन किलर्स, कारण शेवटी वेदनाशामक औषधं ही साईड इफेक्ट शिवाय नसतात, बरोबर, लॉंग टर्म अनसुपरवाइज मेडिकेशन जर घेतली तर किडनी हृदय वेगवेगळ्या अवयवांवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. निश्चितच. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःच्या गोष्टी करणं टाळता अत्यंत वेदनादायी होतात, व्यंग येतं, वाकडे होतात, तेव्हा अशा वेळेला आपल्याला सांधेरोपण शस्त्रक्रिया हा एक अत्यंत बरोबर योग्य उपचार आहे, जेणेकरून ती शस्त्रक्रिया केल्यानंतर आपल्याला स्वतःच्या पायावर वेदनारहित उभा राहून काम करता येतं आणि सर्व ऍक्टिव्हिटी ज्या तुम्ही शस्त्रक्रियेच्या पूर्वी करू शकत नव्हतात त्या शस्त्रक्रियेनंतर योग्य ते ट्रीटमेंट फिजिओथेरपी व्यायाम केल्यानंतर काहीही अडचण न येता पूर्णपणे व्यवस्थित करतो. निश्चितच. प्रेक्षकोत्सवांनी सांगितल्यामुळे भारतीय समाजातील असलेला व्यायामाचा अभाव हे सगळ्यात मोठं परिमाणकारक आपण असं उत्तर म्हणू शकतो की त्याच्यामुळे संधिवाताची सुरुवात होत असते. सर, कार्यक्रमात आपल्याला पहिला फोन आलाय, रवींद्रजी यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. नमस्कार रवींद्रजी, नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला डॉक्टर दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. माझे तीन प्रश्न आहेत सर. पहिला प्रश्न मला असा विचारायचा की अति दगदग, अति धावपळ, अति काम करणे याचा संबंध संधिवात या विचाराशी असतो का? दुसरा प्रश्न असा आहे की एकदा सांधेरोपण शस्त्रक्रिया केली की पुन्हा पुन्हा ती करण्याची आवश्यकता भासते का जर काही त्रास झाला किंवा काही इमर्जन्सी उद्भवली तर? आणि तिसरा प्रश्न असा आहे की सांधेरोपण शस्त्रक्रियेचे काही साईड इफेक्ट वगैरे असतात का? धन्यवाद. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलंच आहे, अति काम करण्याचं. तर दुसरा प्रश्न की सांधेरोपण शस्त्रक्रिया ही पुन्हा पुन्हा केली जाऊ शकते का किंवा करावी लागू शकते? आता मी याचं उत्तर तुम्हाला देऊ इच्छितो. देवाने दिलेला सांधा हा जर झिजू शकतो, 60व्या वर्षी वयानुसार झीज होऊन 60 वर्षानंतर तो सांधा झिजतो, नवीन बसवायला लागतो. अच्छा. तर हा जो सांधा असतो तो तुम्हाला साधारणपणे कुठल्या टाईपचा सांधा वापरताय त्यानुसार 20 ते 25 वर्ष टिकू शकतो. बरोबर. त्या नंतर त्याचं आयुष्यमान संपू शकतं आणि मग रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी लागू शकते. अच्छा. रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही सर्जरी व्यवस्थित करता येऊ शकते ज्याचे रिझल्ट प्रायमरी जॉईंट रिप्लेसमेंट सारखेच मिळू शकतात. बरोबर. योग्य वेळेला रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी सुद्धा करता येऊ शकते. बरोबर. तिसरा प्रश्न होता साईड इफेक्ट. कुठल्याही सर्जरीला रिस्क असते. निश्चितच. तशीच जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीजना सुद्धा रिस्क असते, पण त्याचा रिस्क बेनिफिट रेशो म्हणजे फायदा आणि तोटा हा जर रेशो बघितला तर फायद्याचा रेशो हा कित्येक पटीने जास्ती आहे. मी माझ्या पेशंटना जे सांगतो ते परत सांगतो, 98 ते 99% फायदा आणि 1 ते 2% रिस्क. तर ही रिस्क थोडीशी पेशंटनुसार थोडीफार प्लस मायनस होऊ शकते. बरोबर. डायबिटीस आहे का, हार्ट अटॅक येऊन गेलाय का, पण फायदा हा तोट्यांपेक्षा खूपच जास्ती आहे. त्यामुळं शस्त्रक्रियेचे
साइड इफेक्ट न मानता रिस्क प्रपोर्शन जर आप समझून घेतलं तर आपल्याला तो समजायला जास्त आणि आपण असं देखील म्हणू शकतो सर गमतीचा भाग म्हणून की ती शस्त्रक्रिया करणारे हात जर चांगले निपुण असतील तर मला नाही वाटत की काही साइड इफेक्ट व्हायची शक्यता असू शकते म्हणून रवींद्रजी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपण काळजी घेतली तर निश्चितच फायदा होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न की मुख्यतः कुठल्या सांध्यांची रोपणाची किंवा सांधे बदलाची शस्त्रक्रिया करावी लागते याबद्दल आपण काय सांगणार. शरीरातला प्रत्येक सांधा बदलला जाऊ शकतो. आपल्या भारत देशात गुडघा प्राथमिक त्याच्यानंतर खोबा ह्या मॅक्सिमम प्रमाणात केल्या जातात. त्याच्यानंतर कोपरा जो रुमाटॉइड आर्थरायटिसनी इन्वॉल्व्ह असतो कोपर खांदा आणि किंबहुना डिस्क रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे मणक्यातली जी चकती असते ती सुद्धा बदलली जाऊ शकते. तर तंत्रज्ञान खूपच ऍडव्हान्स होत चाललंय पण सक्सेस रेट हा जो आहे शस्त्रक्रिया 100% यशस्वी होण्याचा हा गुडघा आणि खोब्याचा प्रचंड प्रमाणात जास्ती आहे त्यामुळे त्या सगळ्यात जास्ती प्रमाणात केल्या जातो. निश्चितच प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे जर काळजी घेतलीस तर खुब्याचा आणि गुडघ्याचा सांधा बदलावा लागतो याबद्दल सरांनी माहिती दिली. पुढचा फोन आलाय आपल्याला अकोल्यावरून. नमस्कार जी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सर माझे सर हे टोंगळे सर फार गुप्ता सर. बर. हा उमेश जी बोला ना. हा सर माझे मधलं हे माडीवर आपण चढतो मी पायऱ्यावर वरतो हे चढताना आणि उतरताना हे टोंगळे फार गुप्तात सर माझे. उमेश जी वय काय आपलं? 53 वर्ष सर. ओके उमेश जी हा जर तुम्हाला जिने चढता उतरताना सारखा वेदना होत असतील आणि जास्ती चालता येत नसेल 1 किलोमीटर पेक्षा वेदनेशिवाय तर तुम्हाला गुडघ्याचा एक्सरे करून लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांकडून दाखवून झीज किती आहे त्याच्यावर उपचार करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. याच्याकडे दुर्लक्ष न केलेलं जास्ती चांगलं. निश्चितच उमेशजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील काही जर वैद्यकीय परीक्षण जर आपण करून घेतल्यास त्यातून निश्चितच काहीतरी चांगला फायदा होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की नी रिप्लेसमेंट म्हणजे काय? बऱ्याच वेळांना लोकांना गैरसमज असतो की याबद्दल काय सांगणार सर? आता नी रिप्लेसमेंट सर्जरी हा नावच फसवं आहे. आता उदाहरण देतो आपल्या गाडीचं चाक चारचाकी सगळ्यांकडे असते असं 60,000 किलोमीटर नंतर गाडीचं टायर बदलायला लागतं. निश्चितच आपण कार रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो का त्याला? नाही. तर गाडीचं जर टायर झिजलं असेल तर फक्त टायर बदललं जातं. रिम नाही बदलली जात, ऍक्सल नाही बदलली जात, गाडी नाही बदलली जात, गिअरबॉक्स बदलला जात नाही. तसंच नी रिप्लेसमेंट मध्ये प्राथमिकपणे जो झिजलेला भाग आहे हाडावर, सपोज माझ्या हात हा आहे, हातावर जसं चांबडीचं आवरण आहे तसंच गुडघ्यात हाडावर कुरचेचं आवरण असतं. अच्छा. आणि ती कुरच्या प्राथमिकपणे झिजल्यामुळं हाड एक्सपोज होऊन हाड एकमेकांना घासतं. आता नी रिप्लेसमेंटमध्ये स्किन बदलली जात नाही, स्नायू बदलला जात नाही, लिगामेंट्स बदलली जात नाही. काय बदललं जातं? जो झिजलेला पार्ट आहे तो 8 ते 9 मिलीमीटर रिसेक्शन करून आपण त्याच्यावर नवीन आवरण चढवतो. अच्छा. म्हणजे टेक्निकली इट इज अ नी रिसर्फेसिंग सर्जरी एज कम्पेअर्ड टू रिप्लेसमेंट सर्जरी. सो हा नाव मिसनोमर आहे असं माझं मत आहे. रिसर्फेसिंग सर्जरी वुड बी अ बेटर ऑप्शन. अच्छा. त्यामुळे मग पेशंटशी रिप्लेसमेंट म्हटलं की भयंकर भीती वाटते तर तसं काय घाबरण्याजोगं नाही खरं. बरोबर. रिसर्फेसिंग आर्थोप्लास्टी इज अ व्हेरी सक्सेसफुल सर्जरी आणि तिचा सक्सेस रेट 99% आहे तर ती करणं अत्यंत गरजेचं जेव्हा असतं तेव्हा ती करून घेतलेलं कधीही चांगलं. निश्चितच. प्रेक्षको माझी सांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याच्या विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का मध किंवा हनी शरीरासाठी किती महत्वपूर्ण आहे? यामध्ये मुख्यतः असलेल्या कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, प्रोटामिन्स तसेच अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीजमुळे जे विविध आजार होत असतात त्यांना अटका होण्यास आपल्याला मदत मिळत असते. याविषयी मी अधिक तुम्हाला पुढच्या ब्रेकनंतर सांगणार आहेत. सर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. माझा पुढचा प्रश्न की नी रिप्लेसमेंट म्हणजे काय त्याबद्दल तुम्ही सांगितलं, काही प्रकार सांगितले तर काय असतं ते नेमकं ते आमच्या प्रेक्षकांना सांगणार का सर? प्रकार समजून घ्यायच्या अगोदर नी रिप्लेसमेंट काय हे छोटासा आपण व्हिडिओ बघू. निश्चितच सर.
हा जर व्हिडिओ आपल्याला जर आता दिसायला लागला असेल तर या व्हिडिओत आपल्याला कळेल की शस्त्रक्रियेमध्ये फक्त गुडघ्याचे झीज झालेला पार्टच नवीन बसवला जातो, हाड बदललं जात नाही. अच्छा. लिगामेंट बदललं जात नाही. नवीन सांध्याच्या आकारात हा सांधा रिशेप करून त्याच्यावर नवीन आवरण चढवलं जातं जे क्रोमियम कोबाल्ट किंवा सिरामिकचं असू शकतं. okay. जे 20 वर्ष ते 30 वर्षापर्यंत चालण्याची क्षमता टाईपनुसार असते. अच्छा. त्याच्यामुळे गुडघा पूर्णपणे न बदलता आपण फक्त त्याचा झिजलेला पार्ट फक्त नवीन त्याच्यावर आवरण चढवतो, म्हणजे मी रिसर्फेसिंग सर्जरी करतो. ह्याच्यात कुठलाही प्रकारचं रिप्लेसमेंट किंवा मेकॅनिकल कॉम्पोजिट्स असे वापरले जात नाहीत. अच्छा. म्हणजे सर खरोखरच एक वैद्यकीय शाखेतील मोठी प्रगतीच म्हणावी लागेल की आधुनिक तंत्राच्या साह्याने विविध प्रकारच्या धातूंच्या साह्याने आपण जे म्हणतो की नी रिप्लेसमेंट सर्जरी करत असतो. तर याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न असा आहे की सर नी रिप्लेसमेंटचे काही प्रकार पडतात का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? नी रिप्लेसमेंट आता खूप ऍडव्हान्स स्टेज मध्ये आहे. टोटल नी रिप्लेसमेंट बरोबरच पार्शल नी रिप्लेसमेंट. अच्छा. पटेलो फेमरल नी रिप्लेसमेंट म्हणजे जर ऍक्सिडेंटमुळं, मारामुळं, स्पोर्ट्समुळं गुडघ्याच्या तीन भागांपैकी फक्त एकच भाग खराब झाला असेल तर बाकीचे दोन भाग शाबूत जे आहेत, देवाने दिलेले आहेत, निसर्गत आहेत, ते तसेच ठेवायचे आणि फक्त झिजलेला भाग नवीन बसवायचा. ह्याला पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणतात. त्याचा आता व्हिडिओ आपण एक बघू शकतो. ज्याच्यात ह्या व्हिडिओमध्ये गुडघ्याचा आतला भाग फक्त झिजलेला आहे. अच्छा. तर तो फक्त आतला भागावरच आपण नवीन आवरण बसवण्याची पार्शल नी रिप्लेसमेंट किंवा युनिकंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट नावाचा सर्जरी आहे, ज्याच्यात पेशंट फास्ट ट्रॅक सर्जरीच्या अंतर्गत 2 दिवसात सर्जरीनंतर स्वतःच्या पायावर चालत घरी जाऊ शकतो. कमी वेदना, वेगवान रिकव्हरी ह्याच्यात अतिशय होते, कारण पार्शल नी रिप्लेसमेंट सर्जरीत फक्त गुडघ्याचा जो झिजलेला आहे बरोबर तेवढाच भाग बदलला जातो. बरोबर. म्हणजे एक वैद्यकीय शाखेतील एक मोठी प्रगतीच आहे की सर धातूंच्या साह्याने आपण बदल करतो, तेही फास्ट ट्रॅकच्या साह्याने, म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड देखील याच्यामुळे कमी झालेला असतो. सर गेल्या काही वर्षात नी रिप्लेसमेंट मध्ये बरेच बदल झाले, काही आधुनिकता देखील आलेली आहेत, तर ते आधुनिक बदल नेमके कोणते झाले आणि कसे झाले त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? आधुनिक बदल 2 भागात झाले. एक शस्त्रक्रियेचं तंत्रज्ञान आणि ज्याच्यात ऍक्युरसी वाढवण्यासाठी आलेली टेक्नॉलॉजी. अच्छा. आम्ही जेव्हा शस्त्रक्रिया रिफाईनमेंट कशी करायची, त्याच्यात मसल स्पेअरिंग सर्जरी नावाचा एक आम्ही विशिष्ट तंत्रज्ञान विकसित केलं, एक चित्र दिसू शकलं तुम्हाला तर त्याचा खूप फायदा होईल, ज्याच्यात मसल न कापता ज्याला कमीत कमी चिरफाड करून मसल स्पेअरिंग सर्जरी, ह्याच्यामुळे स्नायूंची ताकद ही तशीच्या तशी राहते. अच्छा. वेगवान रिकव्हरी, कारण शेवटी सांधा हलवणारा कोण? बरोबर. स्नायू. त्यामुळे स्नायूला जर तुम्ही हात लावला नाही तर वेदना कमी होतात, रक्तपुरवठा छान राहतो आणि वेगवान रिकव्हरी होते, मूव्हमेंट चांगली येते. अच्छा. तर हे टेक्नॉलॉजी सर्जिकल स्किल्स मधनं, सर्जिकल टेक्नॉलॉजी मध्ये ऍडव्हान्स झाले. अच्छा. तसंच टेक्नॉलॉजी इन टर्म्स ऑफ सर्जरी, ज्याच्यात आपण 3 मुख्य पार्ट आहेत, ज्याच्यात पेशंट पूरक सांधा किंवा पेशंट पूरक पेशंट स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंटेशन हा एक पार्ट आहे. अच्छा. दुसरा पार्ट आहे कॉम्प्युटर नॅव्हिगेशनचा शस्त्रक्रियेमध्ये उपयोग आणि तिसरं लेटेस्ट ऍडव्हान्स रोबॉटिक सर्जरी. रोबॉटिक सर्जरी हा एक लेटेस्ट डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, तो आपण व्हिडिओ आपण नंतर बघू. आपण पेशंट स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंटेशनच्या साह्याच्या व्हिडिओनी सुरुवात जर केली बरोबर तर ते आपल्याला थोडस समजायला मदत होईल. युजुअली आम्ही जेव्हा शस्त्रक्रिया करतो तेव्हा कमीत कमी 3 वेगवेगळे ट्रेज वापरून, खूप इन्स्ट्रुमेंट्स वापरून सर्जरी करायला लागते. अच्छा. ह्याच्यात ही 2 जी काही जिग्स दिसतात तुम्हाला ती फक्त MRI करून पेशंटसाठी बनवली जातात. हो हो. आणि जेणेकरून जवळपास 15 स्टेप्स ऑफ सर्जरीज आर प्रिव्हेंटेड. अच्छा. या 2 जिग्समुळे, त्याच्यामुळे ब्लड लॉस कमी, सर्जिकल टाईम कमी, ऑब्विसली ब्लड लॉस कमी, सर्जिकल टाईम कमी, तर इन्फेक्शन कमी आणि रिकव्हरी जास्तीत जास्त.
सो पेशंट पूरक सांधा आणि पेशंट स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंटेशन हा एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा भाग आहे. आपण आता हे सोडून ऍक्युरसी वाढवण्याच्या दृष्टीने मी सपोज एक सर्जरी करतोय ती बरोबर चालली की नाही हे करण्याचं क्षमता असलेलं आणि मला फीडबॅक द्यायची क्षमता असलेलं कॉम्प्युटर नेव्हिगेशनल सर्जरीचं तंत्रज्ञान. मी एक डिग्रीने जर माझा रिसेक्शन अँगल चुकत असेल तरी सुद्धा मला कॉम्प्युटर नेव्हिगेशनल सर्जरीत तो फीडबॅक दिसू शकतो आणि त्याच्यानुसार मी ते रेक्टिफाय करू शकतो. हा जर व्हिडिओ दिसलात तर तुम्ही बघू शकता अँगल ऑफ रिसेक्शन, डेप्थ ऑफ रिसेक्शन हे सगळं मी जसं माझं जिग झालं तसं मला इन्स्टंटॅनियस फीडबॅक कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसतो. त्याच्यामुळे मला अचूक परिणाम ऑफ सर्जरी इज 100%. बरोबर. सर पुढचा बद्दल आपण चर्चा करूया, त्यापूर्वीच आपल्याला सुधीरजी यांचा फोन आलाय. नमस्कार सुधीरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर, तुम्हाला खांदेवाचा त्रास असल्यामुळे पाय सुस्त आहेत. वय किती आहे? वय 30 वर्ष आहे. अच्छा, काय उपचार घेतलेत आपण? उपचार आयुर्वेदिक उपचार घेतोय. आयुर्वेदिक काय सांगणार? संधिवात मगाशी मी जसं सांगितलं त्याचे 60 ते 70 वेगवेगळे टाईप्स आहेत. तर पाय सुजणं हा रुमाटॉइड आर्थरायटिसचा टाईप असू शकतो, त्यामुळे संधिवात कुठल्या प्रकारचा आहे हे आपण शोधून त्याच्यावर अचूक निदान करून त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन किंवा रुमाटॉलॉजिस्ट यांना दाखवून तपासण्या करून त्याचे उपचार उपचार करून घेतल्यात चांगला फायदा. 30च वय आहे त्यामुळे ते लवकरात लवकर बरं होणं गरजेचं आहे. बरोबर. सुधीरजी सरांनी सांगितल्याप्रमाणे वय लहान आहे त्यामुळे रिझल्ट देखील चांगले भेटतील, त्यामुळे लवकरात लवकर ऑर्थोपेडिक सर्जनशी जर संपर्क साधल्यास चांगला फायदा होऊ शकतो. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. प्रेक्षक कार्यक्रमाच्या पुढे मी तुम्हाला मधाविषयी सांगत होतो, त्याच्या जर योगाविषयी जर बोलायचं झालं, एक ग्लास दुधात जर मध टाकून घेतल्यास शरीराचा बांधा हा सुडल होत असतो, तसेच जर वाढतं ब्लड प्रेशर असेल तर मध आणि लसूण एकत्र करून दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण कम्प्युटर गाईडेड असिस्टेड सर्जरीबद्दल बोललात, तर त्याविषयी अजून दुसरं काही सांगता येईल का सर? रॉबॉटिक नॅव्हिगेशनल सर्जरी हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि रिसेंट टेक्नॉलॉजी, कटिंग एज टेक्नॉलॉजी ही डेव्हलप झालेली आपण भारतात नक्कीच आणलेली आहे, ज्याच्यात रोबोटिक असिस्टेड, रोबोट हा काय इंडिपेंडेंट सर्जरी करू शकत नाही, शेवटी त्याला सर्जनीच कंट्रोल करायला लागतं. बरोबर. म्हणजे प्रिसिजन ऑफ सर्जरी आहे ते खूप जास्त चांगलं असतं. रोबोट कशी सर्जरी करतो, म्हणजे पेशंट झोपलाय आणि रोबोट आलाय आणि सर्जरी करतो का, अशी परिस्थिती आहे का? काय सर्जन रोबोटला कंट्रोल करून त्याच्या साह्याने ऍक्युरेट सर्जरी करतो, हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ बघूयात. बरोबर. ज्याच्यात आपल्याला हे कळेल की नक्की सर्जिकल काय होतं. व्हिडिओ जर दिसत असेल आपल्याला तर हे आहे नॅव्हिगेशनल मॅपिंग, ज्याच्यात काय करायचं हे रोबोटला फीड करायला लागतं. तर रोबोट, हँड हेल्ड रोबोट हॅज टू बी हेल्ड बाय द सर्जन, आणि सर्जन त्या रोबोटिक आर्मच्या सहाय्याने सर्जरी करतो. त्या आर्कच्या बाहेर, ठराविक जागेच्या बाहेर जर सर्जनचा हात चुकून गेला तर रोबोट काम करणं बंद करतो. सो द ऍक्युरसी इज डिफाइंड बाय रोबो, कॉम्प्युटर अँड द सर्जन. अच्छा. सो चुकून माझा हात जर 1 मिलीमीटर बाहेर गेला तर तो रोबो तो काम करणं बंद करतो. तुम्ही किती हात आला, कापणारच नाही. ओके ओके. योग्य फील्ड मध्ये परत आला की परत रोबो काम चालू करतो. सो द ऍक्युरसी रिमेन्स व्हेरी गुड. बरोबर. आणि ऑब्व्हियसली ऍक्युरसी इज द क्रक्स. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीला ऍक्युरसी हाच मेन गाभा असल्यामुळे रिकव्हरी, ब्लड लॉस सगळंच पोटेन्शियल. असं आपण म्हणू शकतो सर, पडद्यामागचा कलाकार अशा प्रकारची आपण एक प्रकारची माहिती देऊ शकतो. सर, कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, प्राणनाथ यांचा फोन आलाय मुंबईवरून. नमस्कार प्राणनाथजी, आपला प्रश्न विचारा. मी प्राणनाथ भोजने बोलतोय बोरलीहून. मला नमस्कार. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा. माझ्या डाव्या पायचा तळव्याचं हाड दुखतंय, त्याच्याबद्दल मला माहिती पाहिजे होती, काय करायला पाहिजे आणि काय नाही. मी काही खेळत नाही, काय नाही, काय नाही, काही लागलेलं सुद्धा नाहीये, पण माझ्या पायाचं हाड दुखतंय. माझं ड्रायव्हिंगचं काम आहे.
मी नुसतं बसलेला असतो आणि दवा पाय एकदम फ्री असतो, त्याच्या काही ऑपरेशन नाहीये, तरी सुद्धा तो तळव्याचा हाड दुखते माझ्या. वय किती आपलं? आणि माझं वय 67 आहे. हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, माझा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या वरती दुखते, एक्सरे वगैरे काढून झालेला आहे, त्यात काही नाहीये. फेलिंग जे काही ते म्हणतात ते सुद्धा बरोबर आहे डॉक्टर साहेब बोलले, पण तरी सुद्धा गुडघ्याच्या वरच्या साईडला न सरकलंय का काय माहिती नाही, त्या गुडघ्याच्या वरच्या साईडला दुखते. अच्छा, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देते. सर काय सांगणार? टाचे जर दुखत असेल तर या वयात टाचेचं हाड वाढणं हा एक कॉमन बरोबर आणि ड्रायव्हिंग आहे त्यांचा व्यवसाय. करेक्ट. त्यामुळे एक्सरे करून टाचेचं हाड वाढलंय, प्लांटर फेशियाटिस आहे का हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. तसंच मांडीत दुखणं हे 2-3 वेगळ्या कारणांमुळे दुखू शकते. एक तर हाडाची घनता जर कमी झाली किंवा कमरेतनं त्या भागाला सप्लाय करणारे नसेवर जर प्रेशर आलं तरी मांडीवर दुखू शकतं. अच्छा, तर या दोन्ही कारणांचा शोध घेऊन त्याच्यावर उपचार करता येईल. निश्चितच प्रणाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर काही तपासण्या करून घेतल्या तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा खुबाच्या सांध्याच्या शस्त्रक्रियेची गरज पडते, परंतु त्याच्या अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसच्या प्रायमरी अवस्थेत खुबा वाचवण्यासाठी देखील काही शस्त्रक्रिया असतात का, त्याबद्दल काय सांगा? आता आपण गुडघ्याकडून खुब्याकडे वळत आहोत. तर खुबा सांधेरोपण हे दोन महत्वाच्या प्रकारांमध्ये मोडतं, ज्याला आपण पार्शल हिप रिप्लेसमेंट म्हणतो आणि टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणतो. अच्छा. पार्शल हिप रिप्लेसमेंट ही खुब्याचं ओल्ड एज मध्ये हाड मोडलं की ते जुळत नाही किंवा शक्यता खूप कमी असते, त्यामुळे बॉल बदलण्याची शस्त्रक्रिया ज्याला म्हणतात ती पार्शल हिप रिप्लेसमेंट. ओके. टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे जेव्हा संधिवात असतो, रुमाटॉइड अर्थरायटिस असतो किंवा अव्हॅस्क्युलर ऑस्टिओनेक्रोसिस ऑफ हिप हा आजारामुळे रक्तपुरवठा जर बंद पडला तर बॉल कोलॅप्स होतो आणि अर्थरायटिस होतो, ज्याच्यात आपल्याला शस्त्रक्रिया हिप रिप्लेसमेंटची लागू शकते. पण जसा तुम्ही प्रश्न विचारलात, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा मोठा तरुण वयात होणारा खुब्याचा आजार आहे. त्याच्यात चार स्टेजेस असतात. आपण एव्हीएनची पहिल्यांदा थोडीशी माहिती घेऊ, ज्याच्यात आपल्याला स्टेजेस काय असतात आणि त्याच्यानुसार काय काय माहिती त्याच्यात ट्रीटमेंट मिळू शकते हे आपल्याला कळेल. बरोबर. तर आपण एव्हीएन चा एक छोटासा क्लिप बघू. 80% माणसांच्यात हे एव्हीएन बायलॅटरली असतं, हा एमआरआय ज्याच्यात बॉलचा रक्तपुरवठा बंद पडलेला दिसतोय. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4, ज्याच्यात स्टेज 2 पर्यंत बॉल गोल असतो, स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये कोलॅप्स होतो. स्टेज 2 पर्यंत ज्याला आपण कोर डिकॉम्प्रेशन सर्जरी किंवा बोन मॅरो ऍस्पिरेशन कॉन्सन्ट्रेट किंवा स्टेम सेल थेरपी याचा उपयोग होऊ शकतो. अच्छा. तर आपण बी मॅक नावाच्या थेरपीनी जी अल्टरनेटिव्ह टू स्टेम सेल थेरपी आहे ती म्हणजे काय ह्याच्यासाठी एक छोटा व्हिडिओ बघू, जी आहे तो सांधा टिकवण्यासाठी मदत करू शकते. निश्चितच. या सर्जरीमध्ये कमरेच्या हाडातून स्टेम सेल्स किंवा बोन मॅरो ऍस्पिरेशन करून कॉन्सन्ट्रेट केलं जातं. अच्छा. जो भाग मृत पावलेला आहे त्यातलं डेड बोन काढून घेऊन त्याच्या जागी हे आपण सोल्युशन, अच्छा, ज्याच्यात प्लुरिपोटंट हिमोपोएटिक स्टेम सेल्स असतात ते आपण इंजेक्ट करतो. बरोबर. जेणेकरून जे मृत पावलेला हाड आहे तिथे नवीन पेशी पोहोचून त्या हाड परत पुनरुज्जीवित करण्यासाठी मदत करू शकतात. अच्छा. तर ही एक ट्रीटमेंट आहे जी अर्ली एव्हीएन स्टेज 2 पर्यंत कामाला येते. जेव्हा स्टेज 3 आणि स्टेज 4 एव्हीएन होतं ज्याच्यात बॉल गोल न राहता तो चपटा होऊन जातो ज्याच्यामुळे आर्थरायटिस होतो, ज्या एकदा बॉल गोल झाला की तो परत गोल करता येत नाही. अच्छा. तेव्हा मग हिप रिप्लेसमेंट लागते. तर हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय याच्याबद्दल खूप क्वेश्चन्स असतात, माहिती असते. बरोबर. आयक्यू माहिती जास्ती असते, प्रत्यक्ष माहिती कमी असते. तर आपण एक छोटा व्हिडिओ दाखवू ज्याच्यात हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय हे कॉमन माणसाला सुद्धा कळून जाईल. निश्चितच. ज्याच्यात आपण हा जो बॉल आणि सॉकेट सांधा खराब झालेला आहे तो खराब झालेला भाग सॉकेट प्लस बॉल हा रीम करून त्याच्यावर नवीन सॉकेट बसवणं. अच्छा. असं रीम केलं जातं, नवीन सॉकेटसाठी जागा बनवली जाते. अच्छा. आणि त्याच्यात नवीन सॉकेट जे सिरॅमिक
हायली क्रॉसलिंग पॉली, विटॅमिन ई पॉली, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज ज्याच्यात 25 वर्ष 30 वर्ष टिकण्याची क्षमता असते असे संयुग वापरून आपण सॉकेट मध्ये बॉल बसवू शकतो. प्लीज व्हिडिओ चालू ठेवलात तर बरं होईल. बरोबर. आणि मग खाली सॉकेटच्या बसवल्यानंतर खाली स्टेम बसवलं जातं ज्याच्यावर आपण बॉल बसवतो. सो हा पूर्ण टोटली रिप्लेसमेंट ज्याच्यात सॉकेट प्लस बॉल हा नवीन बसवला जातो. दिस इज कॉल्ड एज टोटल हिप रिप्लेसमेंट. निश्चितच सर. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय. शिवाजी जाधवजी यांचा फोन आलाय. नमस्कार शिवाजीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. नमस्कार. 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 मी शिवाजी जाधव बोलतोय. माझं वय 57 इयर्स आहे आणि माझ्या खाली टाकाजवळ जे आहे ना, पायाच्या खालच्या टाकाजवळ खूप सिव्हिअर पेन होतात. विशेष करून पुढचा पंजा जो आहे ना, तो आता ट्विस्ट केला किंवा हे झाला आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा अंथरुणावर उठलं पलंगाच्या खाली उतरलं तरी पेन होतो. सकाळ संध्याकाळ पेन होतो. आणि चालेल, ठीक आहे. सर प्रश्नाचं उत्तर देईल. सर काय सांगा थोडक्यात. तुमचा आजार हा मगाशी ज्या क्षतग्रस्तांसारखाच आजार दिसतोय. टाचेचा हाड वाढणं, एक्सरे करून प्लीज तुम्ही जवळच्या डॉक्टरांना दाखवून घेतलं तर जास्त चांगलं होईल. बरोबर. निश्चित. शिवाजीजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर काही बदल केलेस तर निश्चितच त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न की हिप रिप्लेसमेंट बद्दल आपण सांगितलं तर त्याच्यात काही आधुनिकता आलेली आहे का सध्या, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार सर? हिप रिप्लेसमेंट हे खूपच वेगाने बदललेलं आहे. पूर्वी स्टँडर्ड हिप रिप्लेसमेंट मध्ये सिमेंट वापरून सिमेंटेड हिप रिप्लेसमेंट करायचे. अजूनही करू शकतो, त्याचे रिझल्ट चांगले आहेत. पण आता जसं टेक्नॉलॉजी बदलते तसं आपण काळानुसार बदलणं गरजेचं आहे. आपण जर ताम्रयुगात राहिलो असतो तर आताच्या युगात येऊ शकलो नसतो. त्यामुळे आता ज्याच्यात आम्ही अनसिमेंटेड टेक्नॉलॉजी ज्याच्यात हाड एकजीव व्हायची शक्यता असते अशी टेक्नॉलॉजी वापरतो, ज्याच्यात स्वतःचे शरीराचे हाडाचे सेल्स सांध्यात शिरून त्याच्यात एकजीव होतात. कसे? तर आता आपण हा एक छोटासा व्हिडिओ बघू ज्याच्यात ऑस्टिओ इंटिग्रेशन म्हणजे हाडात कसं काय एकजीव होऊ शकतो सांधा ते कळेल. आता हे जे खाली सांधा आहे आणि वर जे आहे ते सेल्स आहेत शरीराचे जे तुम्ही बघू शकता सांध्यावर चढून हाड बनवत आहेत आणि खालच्या बाजूला जे दिसते तुम्हाला ते अनसिमेंटेड हिप रिप्लेसमेंटचं संयोग आहे. अच्छा. हे लाईव्ह टिश्यूज ऑनग्रोथ आणि इनग्रोथ या तंत्रज्ञानाने सांधा जखडून ठेवतात ज्या योगे सांध्याचं आयुष्यमान वाढतं. हे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात अनसिमेंटेड हिप रिप्लेसमेंट खूप 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 ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून केले जाऊ शकतात. अच्छा. हा एक झाला. अजून कुठली संयुग आहेत ज्याच्यामुळे आपल्याला रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट परत ऑपरेशन कोणालाच नको असतं. बरोबर. मग एकच ऑपरेशन करून जे जन्मभर टिकलं तर छान नाही का? निश्चितच. तर मग अशी संयुग आपण डेव्हलप करायचा प्रयत्न केला जेणेकरून 30 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष सांधा नवीन टिकेल. तर ज्याच्यात सिरामिक किंवा ऑक्सिनियम ऑक्सिडाइज झर्कोनियम हे तंत्रज्ञान आहे ज्याला USFDA 30 वर्षापर्यंत सांधा टिकू शकेल ह्याचं पोटेन्शियल अप्रुव्हल दिलेलं आहे. अच्छा. तर तो सांधा बनवण्याची एक इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे जो सांधा संयोग हा व्हिडिओ जर बघू शकलात तुम्ही तर बरं पडेल. हे 450 डिग्री सेंटीग्रेडला हा सांधा अशा प्रकारे त्याचं संयोग बनवलं जातं आणि मॉलिक्युलर रिअरेंजमेंट केली जाते ज्याच्यात तो सांधा अत्यंत स्मूथ बनतो. अच्छा. घर्षण त्याच्यावरच ऑलमोस्ट मिनिमम होऊन जातं. ज्या गोष्टीला घर्षण कमी ती गोष्ट जास्तीत जास्त टिकते. बरोबर. त्यानुसार हा सांधा पोटेन्शियल 30 वर्षापर्यंत टिकू शकतो. आता हे दोन मुख्य प्रकार झाले टेक्नॉलॉजीच्या ऍडव्हान्समेंटचे. पण सगळ्या जगात सगळीकडे सांगितलं जातं सांधारोपण केलं खुबा बदलला की मांडी घालून बसायचं नाही आणि इंडियन टॉयलेट वापरायचं नाही. काही लिमिटेशन्स असतात का? काही लिमिटेशन्स असतात तर ती पार करता यावीत ह्याच्यासाठी पोटेन्शियल काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज वापरतो आम्ही. निश्चितच. ज्याला लार्ज हेड THR म्हणतात. मी परत एक व्हिडिओ दाखवणार आहे. सायकलवर बसणं, टांग मारणं, दोन चाकी चालवणं ह्याला मुव्हमेंट खूप लागते आणि आपल्याकडं
ग्रामीण भागात सुद्धा हिप रिप्लेसमेंटसाठीचे पेशंट्स पुष्कळ आहेत, तरुण पुष्कळ आहेत. तर हा जो व्हिडिओ आहे लार्ज हेड टीएचआरचा, हा तुम्ही जर नीट बघितलात तर तुम्हाला खूपस हा तरुण आता सायकलवर बसायचा प्रयत्न केला हिप रिप्लेसमेंट, ज्याच्यात स्मॉल हेड टीएचआर असेल तर तो सांधा सटकायची थोडीशी रिस्क असते एक्स्ट्रीम्स ऑफ मुव्हमेंटला. पण त्याच्याच जागी जर तुम्ही मोठा सांधा वापरला तर तो मुव्हमेंट वाढल्यामुळं जी मुव्हमेंटला कदाचित स्टँडर्ड हिप रिप्लेसमेंटमुळे करता नसती आली तर ती मुव्हमेंटला आता लार्ज हेड टीएचआरमुळं अतिशय आरामात करता येऊ शकते. सो लार्ज हेड टीएचआर हा एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा प्रकार आहे ज्याच्यात आपल्याला पेशंटला ऍडिशनल फायदा देऊ शकतो. बरोबर, निश्चितच. सर तुम्ही इतकी छान प्रकारेबद्दल माहिती दिली की आधुनिकता काय, परंतु आजचा विषयाचा गाभा फास्ट ट्रॅक रिप्लेसमेंट बद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार सर? फास्ट ट्रॅक नी रिप्लेसमेंटच्या किंवा जॉईंट रिप्लेसमेंटच्या जायच्या अगोदर आपण एक ड्युएल मोबिलिटी सोल्युशन्स नावाचा एक हिप रिप्लेसमेंटचा प्रकार बघू. अच्छा, निश्चितच. ज्याच्यात फ्रेंच सर्जन्स म्हणतात की आमचे पेशंट्स मांडे सुद्धा घालू शकतात आणि खाली बसू शकतात. तर ही टेक्नॉलॉजी भारतात आता अवेलेबल आहे. बरोबर. आपण तरी सुद्धा पेशंटला सांभाळून राहावं याच्यासाठी अजूनही पेशंटला सांगतो की तुम्ही अजूनही मांडी घालू नका. अच्छा. पण स्टँडर्ड हिप रिप्लेसमेंट मध्ये अशी मुव्हमेंट करायला गेलं तर ही रिस्क असते. बरोबर. व्हिडिओ दिसतोय का आपल्याला? प्लीज व्हिडिओ दिसत नसेल तर प्लीज व्हिडिओ चालू करा. स्टँडर्ड हिप रिप्लेसमेंट मध्ये जर तुम्ही खाली बसायला गेला, मांडी घालून बसायला गेला तर बॉल सटकायची अशी रिस्क. अच्छा. ड्युएल मोबिलिटी सोल्युशन्स मध्ये सॉकेटमध्ये मोठा बॉल ड्युएल आर्टिक्युलेशनचा असल्यामुळं त्याची स्टॅबिलिटी खूप जास्ती असते आणि ज्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या मुव्हमेंट करताना काही अडचण येत नाही. त्याच्यामुळं पेशंटची आपली डिमांड असते की मला मांडी घालायची, मला खाली बसायचंय. तर कदाचित फ्युचरमध्ये आपण परवानगी देऊ, पण आता अजूनही भारतीय सर्जन्स आम्ही पेशंटला कुठलीही परत सर्जरी लागू नये याच्यासाठी अजूनही मांडी घालू नये आणि इंडियन टॉयलेट वापरू नये अशाचं सूचना देतो. पण पोटेन्शियल पॉसिबल आहे की असे जर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी निघाल्या तर सगळं काही करता येईल. निश्चितच. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, आता पाहू पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. प्रेक्षक, पुढील आमच्या हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम आहे रविवार दिनांक 2/7/2017 रोजी रात्री 8 वाजता हा आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे संधिवात आणि संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील सर. प्रेक्षक, आजच्या कार्यक्रमाविषयी जर आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकतात, जेणेकरून आम्ही कार्यक्रमाच्या पुढील भागात त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण ऑस्टिओ अर्थायटिस बद्दल बोलणार होतो, परंतु काही कारणामुळे राहिला होता, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात काय सांगणार? आपण जसं डिटेलमध्ये अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप बघितलं, तसं नी ऑर्थरायटिस म्हणजे काय, वयानुसार होणारी झीज म्हणजे काय, हे बघणंही गरजेचं आहे. अच्छा. एक तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे ज्याच्यात गुडघा झिजणं म्हणजे काय, कार्टिलेज कसं मूव्ह करतं, कुठला पार्ट झिजतो आणि त्याच्यामुळे व्यंग कसं येतं, हा व्हिडिओ तुम्हाला नीट दिसेल. निश्चितच. जर आपण व्हिडिओ सुरुवात करू, आपण त्याच्यात जसं दिसेल त्याप्रमाणे बघा. बरोबर. व्हिडिओ दिसत असेल तर हा गुडघा आहे. गुडघ्याच्या मुव्हमेंटमध्ये आतला भाग, बाहेरचा भाग आणि गुडघ्याची वाटी हे भाग घेत असतात. आतल्या भागातून 60% वजन पडत असल्यामुळं तो भाग जास्ती झिजतो, बाहेरचा भाग तात्पुरता शाबूत राहतो. जेव्हा माणूस नॉर्मल असतो, झीज नसते, तेव्हा पाय, गुडघा, खोबा आणि अँकल हा एका सरळ रेषेत असतो. जशी झीज होते तसं तर इक्विलिब्रियम नष्ट होतो आणि व्यंग येऊन पाय वाकडा होतो आणि त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता हा व्यंग येऊन लंगडत चालणं, डुलत चालणं, जीना न चढता येणं, लांब न चालता येणं, हे सगळे प्रकार गुडघ्याच्या झीज झाल्यामुळे हे वेगाने वाढत जातात. आणि ह्याचे परिणाम म्हणून जर गुडघा थोडा झिजला असेल तर पार्शल नी रिप्लेसमेंट, गुडघ्याची वाटी झिजली असेल तर पटेल फीमर रिप्लेसमेंट, ट्राय कंपार्टमेंटल आर्थरायटिस असेल, वय जास्ती असेल तर टोटल नी आर्थोप्लास्टी, असे ऍडव्हान्स्ड उपचार पद्धती
अवलंबली जाते. बरोबर, निश्चितच. सर, याच्या पुढचा माझा प्रश्न आहे की फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार व ते म्हणजे काय काय सांगणार? फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंट उपचार पद्धती ही एक संयोग कंबाइंड उपचार पद्धती आहे ज्याच्यात सर्जन, अनॅस्थेटिस्ट, रिहॅबिलिटेशन टीम, नर्सिंग टीम यांचा एक संयुक्त उपक्रम आहे. अच्छा, पेशंटला फास्ट ट्रॅक म्हणजे काय की मला वेगवानरित्या सर्जरीनंतर मला पूर्ववत व्हायची प्रक्रिया बरोबर म्हणजे फास्ट ट्रॅक. अच्छा, पूर्वी ज्या शस्त्रक्रियेतनं रिकव्हर व्हायला 1.5 महिना लागत होता तीच जर तुम्ही आता, किंवा असं उदाहरण देऊ, पूर्वी जर 12 दिवस हॉस्पिटलमध्ये पेशंट राहत असेल आता 3 दिवसात घरी जाऊ शकतो, तर त्याला फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतात. आता ह्याच्यात पुष्कळ त्याचे विविध भाग आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही योग्य पेशंट निवडणं. पेशंटला जो चूज करताना खूप काही आजार असतील, त्याला ऍडिशनल सपोर्ट सिस्टम लागणार असतील, तर तो फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा योग्य पेशंट नाही. पण फक्त काही, फक्त डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, हृदयविकार नाही, शरीर यष्टी चांगली आहे, अशा पेशंटला तुम्ही जर ऍडमिट करून आज सर्जरी केलीत आणि 3 दिवसाच्या आज जर घरी सोडलं, स्वतःच्या पायावर चालत आणि कमीत कमी वेदनांसकट, तर तो फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंटचा पार्ट आहे. हिप रिप्लेसमेंट सर्जरीला आम्ही पेशंटला फास्ट ट्रॅक सर्जरीच्या अंतर्गत 24 तासात पायावर उभं करतो. आज सकाळी सर्जरी केली तर उद्या सकाळी पायावर उभं करणं. नी रिप्लेसमेंटला आज सर्जरी केली तर 24 तासाच्या आत पाय खाली सोडून बसवणं, 48 तासाच्या आत स्वतःच्या पायावर वाकाच्या सहाय्याने उभं राहणं, तिसऱ्या चौथ्या दिवशी चालत चालत घरी सोडणं. सो हे फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि हे कंबाइंड एफर्ट आहे. पेन कमीत कमी ठेवणं, पेन मॅनेज करणं, रिहॅबिलिटेशन टीम आणि सर्जिकल स्किल्स. अच्छा, ह्याचा कम्प्लीट, ह्याला नुसतीच टेक्नॉलॉजी महत्वाची नाही, टीमवर्क बरोबर सर्जिकल स्किल्स सगळे पार्ट जर एकत्र काम केले तर तुम्ही फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचं डिपार्टमेंट रन करू शकता, इंडिव्हिज्युअल बरोबर नाही. बरोबर, बरोबर. हे टीम वर्क आहे, आपण असं म्हणू शकतो की जर टीम चांगली असेल तर रिझल्ट देखील तेवढ्याच लवकर आणि अचूक पद्धतीने आपल्याला साथ देऊ शकतात, याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, पेशंटचे आपले काही अनुभव आहेत का, त्याबद्दल काही व्हिडिओ आपण आणलेत का आमच्या प्रेक्षकांना दाखवणार? एक मी पेशंटचा ऑपरेशन नंतरचा व्हिडिओ दाखवत आहोत. तुम्ही आपल्या कुठल्याही पेशंटनी कसं चालावं ऑपरेशन नंतर, किती दिवसात चालावं, हे प्रत्येक सर्जनचं गणित असतं. अच्छा, तर या पेशंटचा कुठला गुडघा ऑपरेट झालेला आहे जर आपण कळवलं मला तर बरं पडेल. ऑपरेशन नंतर साधारणपणे 8 ते 10 दिवसाच्या आत पेशंट इंडिपेंडेंटली चालत होती. बरोबर, युजली सपोर्ट सोडायला काही दिवस लागतात, पण अशा सर्जरीज आपण करतो ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याच्यात रिहॅबिलिटेशन इज फास्टर आणि तुम्ही स्वतःच्या पायावर पटकन उभा राहू शकता, स्वतःचं काम पटकन करू शकतात, त्यामुळे ह्या फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये ह्याचा अंतर्भाव होतो. प्रेक्षक, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, सांधेदुखीचा त्रास होत असल्यास कुठलाही घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर काही काळ अवघड कामे टाळावीत. नियमित चालणे, धावणे, पोहणे यांनी शरीरात चांगला फायदा होतो. प्रेक्षक, आता पाहू आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम होता, त्याचं पुनःप्रक्षेपण हे गुरुवार दिनांक 13/7/2017 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फास्ट ट्रॅक सांधेरोपण शस्त्रक्रिया. प्रेक्षक, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास त्यांनी कृपया आमचा पत्ता नोंदून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे, निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctordkmumbai@gmail.com. तसेच आमचं फेसबुक पेज देखील आहे www.facebook.com/ddsahyadri.in.
तसेच आमचं यूट्यूब पेज देखील आहे. सर, सांधे रोपण शस्त्रक्रियेबद्दल आपण एवढी माहिती दिली तर त्याबद्दल काही अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगता येतील का सर? एक फार सुंदर अनुभव आहे. 36 वर्षाची तरुणी जळगाववरनं माझ्याकडे आली होती. अच्छा. 4 वर्ष चालली नव्हती, व्हीलचेअर बाउंड होती. हो हो. तिला रोमाटॉइड आर्थरायटिसचा त्रास होता. एक साधारणपणे 1.5 महिन्याच्या अंतराने अंतरकाळात आपण तिचे दोन्ही खुबे आणि दोन्ही गुडघे बदलले. त्याच्यानंतर ती 4 महिन्यांनी माझ्याकडे परत आली तेव्हा ती मला सांगत आली की डॉक्टर साहेब, मी चारधाम यात्रा करून आले. काय हो. तर हे ऐकल्यानंतर मलाच छान वाटलं की आपण शस्त्रक्रिया केलेली व्हीलचेअर बाउंड तरुणी 4 महिन्याच्या आत चार धाम यात्रेला जाऊन येऊ शकते. बरोबर. तर किती फायदा होऊ शकतो योग्य पेशंटला योग्य शस्त्रक्रिया योग्य वेळेला केल्याचा. दुसरा एक अनुभव आहे, त्यांचे पण आपण दोन्ही खुबे दोन्ही गुडघे बदलले, ते सुद्धा व्हीलचेअर बाउंड होते. 4 वर्षांनी त्यांनी करून घेतलं, 4 वर्ष वाट बघितली की आपाप जाईल आपाप जाईल. आणि 4.5 वर्ष झाल्यानंतर मग ते परत जेव्हा आले माझ्याकडे तेव्हा त्यांनी हात धरून सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न मी हे झाल्यामुळे आनंदात करू शकलो, नाही तर मला व्हीलचेअर मध्ये बसून माझ्या मुलीचं लग्न करायचं खूप जीवावर आलं होतं. सो असे काही काही अनुभव आहेत त्याच्यात आपल्याला खरंच वाटतं की आपण आयुष्यात पेशंटच्या काहीतरी ऍक्टिव्ह फरक घडवून आणू शकतो आणि खूप बरं वाटतं. तर योग्य पेशंटनी योग्य शस्त्रक्रिया योग्य वेळेला न घाबरता सांधेरोपण करून घेतलं तर 100% फलद्रूप होऊ शकतं हे नक्की आहे. तर न घाबरता आपण ते नक्की करून घ्या. निश्चितच. प्रेक्षक, आज मला आता काही ओळी आठवल्या. विकासाच्या वाटेवरती, विकासाच्या वाटेवरती विज्ञानाची आपण होऊ सारथी. अरे मंतरलेले उपचार होते आधी, आता आधुनिकतेने केली वैद्यकीय शाखेची क्रांती. निश्चितच प्रेक्षक, असं म्हणता येईल की हे वैद्यकीय शाखेतील एक मोठी प्रगतीच म्हणावी लागेल की आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इतक्या अवघड अशा आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया इतक्या सहज रीतीने निपुणतेने आणि अचूकतेने करू शकतो याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, आज आपण इथे आलात व आमच्या सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू. थँक्यू डीडी सह्याद्री. थँक्यू चेतन. थँक्यू.